सेवा हीच ईश्वर सेवा असं ब्रीदवाक्य असणारा आपला जीएमसी आणि या माध्यमातून आजचा हा भव्य दिव्य उपक्रम जो राबविला जातो आहे, याची मूळ संकल्पना मांडली होती ती म्हणजे माननीय खासदार संजयजी धोत्रे यांनी, आणि यांच्याच संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आदरणीय अनुपजी धोत्रे यांनी अथक परिश्रम घेतले, आणि हे सर्व परिश्रम फळाला आले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळे. आणि विशेष सहकार्य ते म्हणजे इथे असणारा संपूर्ण डॉक्टर्सचा स्टाफ, संपूर्ण नर्सचा स्टाफ, आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचं संपूर्ण यश ते म्हणजे तुमच्या सगळ्यांची उपस्थिती.
आहे आणि तुमच्या प्राथमिक तपासणीनंतर जर तुम्हाला आवश्यकता असेल शस्त्रक्रियेची तर त्या शस्त्रक्रियाची तारीख तुम्हाला देण्यात येणार आहे आणि त्या मोफत आम्ही तुमचं सगळ्यांचं फॉलोअप घेणार संदर्भित केलाय त्या सगळ्यांकडे फॉलोअप घेणार आहे. आज फक्त नोंदणी आणि बी पी शुगर करण्या केल्यानंतर तुम्हाला ज्या संदर्भित केल्या ज्या ओपीडीमध्ये त्या ओपीडीमध्ये जाऊन तपासणी करायची आहे आणि तेथील डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे तर त्यानुसार तुमच्या शस्त्रक्रियेची तारीख तुम्हाला देण्यात येईल आणि त्या सगळ्या शस्त्रक्रिया मोफत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आणि अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्फत मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरातून सोनोग्राफी 2D इको सिटी स्कॅन MRI आणि एनजिओग्राफी ह्या तपासण्या पण मोफत होणार आहेत पण त्या तपासण्या आज न होता तुम्हाला त्यासाठी तारीख देण्यात येईल आणि तुम्हाला दिलेल्या तारखेला तुम्हाला ज्या हॉस्पिटलला संदर्भित केलेले आहे तिथे जाऊन तुम्हाला ती तपासणी करायची आहे आणि ह्या सर्व तपासण्या मोफत तुम्हाला करून मिळणार आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यासोबतच अकोला जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री आदरणीय विखे पाटील सर यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रथम प्रदर्शनीचं उद्घाटन करावं. आदरणीय उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण प्रथम प्रदर्शनीचं उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अथक परिश्रमातून आजचा हा भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे. यामध्ये विविध आरोग्य योजना असतील किंवा त्यांच्याविषयी माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयीची जनजागृतीपर प्रदर्शनी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्याचं उद्घाटन सर्वप्रथम माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे. या प्रदर्शनीमध्ये पोषण आहाराचा स्टॉल आहे, त्यासोबतच मानसिक आरोग्य याविषयी सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे. बदलत्या काळानुसार, आपल्या बदलत्या खाण्याच्या सवयींनुसार, आपल्या खाण्याच्या माध्यमातूनच अनेक विकार तयार होत असतात. यासाठीच या ठिकाणी पोषण आहाराचा एक स्टॉल लावण्यात आलेला आहे. तो स्टॉल बनवलेला आहे अंजली वाघ आणि संगीता सरतकर यांनी. त्यानंतर मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये जो मानसिक तणाव सातत्याने वाढत जातो त्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो, यासाठी डॉक्टर प्रदीप इंगोले, अशोक जाधव आणि अद्वैत कवळकर, अन्वेषा शेरेकर, प्रतिभा तिवाणे यांनी या स्टॉलला इथे तयार केलेला आहे. तसेच माता व बाल आरोग्य कार्यक्रम या अंतर्गत माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरूक पालक सुदृढ बालक असे विविध स्टॉल या ठिकाणी बघायला मिळतात. माता व बाल आरोग्य कार्यक्रम यासाठी अश्विनी खवले, मुर्तजापूर, वर्षा पागरूत यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. त्यासोबतच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम DEIC यासाठी डॉक्टर मोहम्मद जाफर, कुमारी सीमा मसराम यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. त्यासोबतच या ठिकाणी क्लब फूड याचासुद्धा स्टॉल लावण्यात आलेला आहे. हा स्टॉल लावलेला आहे किरण डाबेराव यांनी. त्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना हा स्टॉल लावलेला आहे शीतल गावंडे, आकाश अडचुले, श्रीमती आशा ठाकरे आणि रवींद्र नगराळे यांनी. आणि आपण नेहमीच म्हणतो की नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं, तर हे नेत्रदान व अवयवदान यासाठी नंदन सौरपगार यांनी हा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. त्यासोबतच HIV हेपेटायटिस बी याविषयी जनजागृती, त्यासोबतच हेमोफिलिया, सिकल सेल, थायलेसिमिया हा स्टॉल लावलेला आहे दर्शन जैनकर, सचिन पाटेकर आणि किशोर फाळके असे विविध स्टॉल या प्रदर्शनीच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. ह्याचा एकच उद्देश, तो म्हणजे आपण आपलं आरोग्य कशाप्रकारे सुरक्षित ठेवू शकतो, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे आपल्या ह्या धावपळीच्या जीव. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हे दीप प्रज्वलन करत असताना धन्वंतरी स्तवन सादर करणार आहेत डॉक्टर अश्विन तिवारी जी. नमामि धन्वंतरिं आदिदेव सुरासुरैर्वन्दित पादपद्मं लोके जरारुग्भयमृत्युनाशं दातारमीशं विविधौषधीना शङ्खं चक्रजलोकां ददमृतघट चारु दौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलं. वैद्यकशास्त्राचे आद्य दैवत भगवान धन्वंतरी या महाआरोग्य शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना आरोग्य देवो, दीर्घायुष्य देवो, त्यांच्या सर्व व्याधींचे हरण करो, हीच भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना. ओम श्री धन्वंतरये नमः. धन्यवाद सर. आणि दीप प्रज्वलन झालेलं आहे. ज्योत पेटवून ज्ञानाची, ज्योत ही अभिमानाची, ज्योत तेवते अंधारात वाट दाखवते जगण्याची. दीप प्रज्वलन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर तरंग तुषारे मॅम, जिल्हा शल्यचिकित्सक, त्यासोबतच जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय गाढवे सर यांना पाचारण करते. आदरणीय वारे मॅम, त्यासोबतच आदरणीय गाढवे सर, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांचं स्वागत करतील. त्यानंतर आदरणीय फडणवीस सरांचं स्वागत करणार आहेत माननीय आमदार रणधीरजी सावरकर सर, जयंतरावजी मसने महानगराध्यक्ष भारतीय जनता पक्ष, त्यासोबतच किशोर मांगटे पाटील जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष. यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस सरांचं स्वागत परत एकदा करणार आहेत विजयजी अग्रवाल सर, माजी महापौर, जिल्हा नियोजन समिती सदस्य, त्यासोबतच अनुप संजयजी धोत्रे, सदस्य अभ्यागत समिती GMC. यानंतर आदरणीय विखे पाटील सर यांचं स्वागत करणार आहेत माननीय आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे, त्यासोबतच अनुप शर्माजी. यानंतर
परत एकदा विखे पाटील सर यांचं स्वागत करणार आहेत माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे, त्यासोबतच माननीय आमदार वसंतजी खंडेलवाल सर. त्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस सर यांचं स्वागत करणार आहेत माननीय आमदार अमोलजी मिटकरी. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी माझ्या शब्दसुमनांनी सुद्धा स्वागत करते. त्यासोबतच अभ्यागत समितीच्या वतीने माननीय आमदार रणधीरजी सावरकर सर मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करतील. मंचावरती उपस्थित आहेत संगीताताई आढाऊ, अध्यक्ष जिल्हा परिषद अकोला. त्यासोबतच अकोला जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी अजितजी कुंभार सर. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वैष्णवी बेमाम लखन मलिक सर आमदार. त्यासोबतच बळीरामजी शिरसकर सर. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण कोणशिला अनावरण करून कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करावं. या ठिकाणी बोरगाव मंजू आणि शिवापूर अशा दोन ठिकाणी रुग्णालय तयार करण्यात आले आहे. बोरगाव मंजू या ठिकाणी 100 खाटांचं रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे. शिवापूर येथे 100 खाटांचं रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच बोरगाव मंजू या ठिकाणी 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय तयार करण्यात आलं आहे. याचं कोणशिला अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत. मंचावर जरी वेगवेगळ्या पक्षाची लोकं असली तरी अजूनपर्यंत टाळ्यांवरती GST लागलेली नाही, तेव्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व मान्यवरांसाठी. अकोला जिल्हा इथले खासदार माननीय संजयजी धोत्रे सर यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत अनुपजी धोत्रे यांनी अथक परिश्रम करून आजचा हा कार्यक्रम सादर व्हावा यासाठी परिश्रम घेतले. त्यासोबतच त्यांना साथ लाभली आहे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचीसुद्धा. आणि ही संकल्पना साकार करण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस सर यांनी साथ दिल्यामुळे आजचा हा भव्य दिव्य सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यासोबतच महत्त्वाच्या शस्त्रक्रियासुद्धा या माध्यमातून केल्या जाणार आहेत. ह्या संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करण्यासाठी मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता माननीय डॉक्टर मीनाक्षी गजबिये मॅम यांना विनंती करते की आपण प्रस्तावना सादर करावी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशाप्रमाणे आज आपण 7 आणि 8 ऑक्टोबर असे 2 दिवस आपण महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स यांचेसुद्धा आज लोकार्पण करण्यात आलेले आहे. सुपरची वास्तू ही पडीत राहू नये यासाठी 1 ऑगस्ट 2022 रोजी आपण OPD सुरू केली. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 9 डिपार्टमेंट्स कार्यरत आहेत. कार्डिओ, न्यूरो, न्यूरोसर्जरी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, ॲनस्थेशिया आणि पॅथॉलॉजी डिपार्टमेंट्स. टोटल मंजूर पदं आहेत 223 आणि त्यापैकी रिक्त आहेत 197 पदं. CT scan आणि MRI हे आपण GMC मनुष्यबळावरच सुरू केलेलं आहे भाऊ. आणि डॉक्टर्स 16 पदं, नर्सेस 76 पदं, वर्गचारचे 86 पदं आणि टेक्निशियनचे 24 पदं असे हे
सध्या रिक्त आहेत, अद्यापपर्यंत रिक्त आहेत, आणि त्यामुळे आपण जी कॅथलॅबसारखी अद्ययावत यंत्रसामुग्री आहे तीसुद्धा आता बंद आहे, आणि इनडोअर सर्व्हिसेस आपण सुपर स्पेशालिटीच्या सुरू करू शकलेले नाहीत. जी एम सीमध्ये भाऊ 2200 MBBS पर इयर ॲडमिशन आहे, त्याचसोबत पी जी कोर्सेससुद्धा सुरू आहे, जवळपास सर्वच विभागामध्ये सुरू आहेत. पॅरामेडिकल कोर्सेस पण सुरू आहेत, आणि शिक्षणासोबतच आपण रुग्णसेवासुद्धा देत असतो. या शासकीय महाविद्यालयामध्ये 476 बेड मंजूर आहेत. मानपूरसुद्धा आपल्याकडे 476 बेडचेच उपलब्ध आहे, आणि त्यातसुद्धा आपण 1050 बेड्स आपल्याकडे कार्यरत आहे सेम मॅनपावरवर. आणि जे मॅनपावर 476 बेडसाठी मंजूर आहे, त्यापैकीसुद्धा वर्ग 4 आणि नर्सिंग यांच्या 40% जागा ह्या रिक्त आहेत. आणि भाऊ एक सांगायचं म्हणजे एक्सपान्शनसाठी इथे जागा नाही आहे, आणि एक्सपान्शनसाठी आपल्याला जेलचं जर आपल्याला लगतचं जागा मिळाली तर आपल्याला अंडर वन रूफ सेवा देता येईल. तरी जेलची आम्ही विनंती करतो की जेलची जागा आम्हाला देण्यात यावी. 1927 जे बांधकाम आहे हे मोडकळीस आलेलं आहे, आणि स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा झालेलं आहे. नवीन कन्स्ट्रक्शनची गरज आहे. PWD आर्किटेक्ट यांनी 1000 कोटीचा प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे, आणि यापैकी आपल्याला 150 कोटी मंजूरसुद्धा झालेले आहेत, आणि उर्वरित 850 कोटीचा टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कॉलेजच्या सफाई कर्मचाऱ्यांची पदं मंजूर नाहीत भाऊ, तरी आपल्याला लवकरात लवकर मंजूर करून द्यावे. यांचा मेन म्हणजे परिणाम होतो ते वसतिगृहावर. हॉस्टेलला आपल्याला साफसफाई द्यावी लागते, आणि कॉलेजला सँक्शन नसल्यामुळे साफसफाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे जी आवश्यक पदं आहे टेक्निशियनचे, बायोमेडिकल इंजिनियरचे, ऑक्सिजन टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, यासाठी आपल्याला नव्याने पदं निर्माण करण्याची गरज आहे भाऊ. अशा अनेक अडचणी असूनसुद्धा आपले अधिकारी कर्मचारी हे रुग्णसेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहेत, आणि या आरोग्य मेळ्यात सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. जवळपास 60% स्टाफ हा GMC आहे, आणि आरोग्य मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मी आवाहन करते, आणि मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅम. यानंतर मी अकोला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषारे मॅम यांना विनंती करते की आपण या संपूर्ण आरोग्य शिबिराची रूपरेषा या ठिकाणी सादर करावी. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. स्वच्छ अकोला, सुंदर सुदृढ निरोगी अकोला. सर्वे भवतु सुखीय, सर्वे संतु निरामयहा. माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व शुभ हस्ते, तसेच माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे आत्ताचे पालकमंत्री नवनिर्वाचित, आणि माननीय खासदार श्री संजयभाऊ धोत्रे सर यांच्या मार्गदर्शनाने नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी आपण दिनांक 7 व 8 ऑक्टोबरला आपण मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच आज आपण मौजे शिवापूर अकोलाचे 100 खाटांचे अद्ययावत सुविधायुक्त जिल्हा रुग्णालयाचे पण आपण एक बोरगाव मंजू येथील 30 खाटांचे आपण त्यांचं अनावरण, कोनशिला अनावरण पण केले आहे. भाऊ आमच्याकडे 5 ग्रामीण रुग्णालय आहेत, 1 उपजिल्हा रुग्णालय आहे, 1 जिल्हास्त्री रुग्णालय आहे. जिल्हास्त्री रुग्णालय येथे 500 बेड असून 2023 13,558 प्रसूती झालेल्या आहेत, आणि 6,753 सिझेरियन सेक्शन झालेले आहेत. जवळपास सगळ्या 5 जिल्ह्यांमधनंच भाऊ आमच्याकडे येथे जिल्हास्त्री रुग्णालयात पेशंट येत असतात. त्याच्यानंतर आमच्याकडे MJPGY अंतर्गत जिल्हास्त्री रुग्णालय येथे कॅन्सर सर्जरी 20 झालेले आहेत. किमोथेरपी आपण 41 रुग्णांना दिलेले आहेत. हिस्टेक्टॉमी जवळपास आपण 467 लोकांना केलेले आहेत, आणि आयुष्यमान कार्ड वाटप आपण 2500 लोकांना सतत 2 वर्षे जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हास्त्री रुग्णालयाला आपल्याला बक्षीस मिळालेलं आहे जनआरोग्य योजनेमध्ये. आयुष्यमान भारत कार्डमध्ये भाऊ आम्ही अकोला जिल्हा 47% कार्ड वाटपाच्या उद्दिष्टामध्ये 30% म्हणजे महाराष्ट्रात प्रथम आहे भाऊ आपला ह्याच्यामध्ये करण्यामध्ये. नंतर आमचा जागरूक पालक सुदृढ बालक कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये 0 ते 18 वयोगटातील 99 बालकांची मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया आपण केलेली आहे, आणि 491 बालकांना आपण किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आलेला आहे. नंतर DICमध्ये जवळपास आम्ही 1721 बालकांना आपण सेवा दिलेल्या आहेत.
आणि भाऊ आम्ही अकोला महाराष्ट्रामध्ये नेत्र संकलनमध्ये आम्ही पहिले आहोत. अकोला जिल्हा हा पहिला आहे. 146 आम्ही नेत्र संकलन केले आणि 96 लोकांना दृष्टी दिली त्यामधनं आपण त्यांना. नेत्र संकलनामध्ये जिल्हा आपला महाराष्ट्रात पहिला आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे दुग्ध यशोदा मात्र दुग्ध रक्तपेढी आहे, ज्यामध्ये 2022-23 आपण संकलन केलं आहे. 177 लिटर शिशुला दिलेले दूध आहे, 161 लिटर. आणि मेळघाटामध्ये एक नवीन हे झालेलं आहे, सरला अरुण लोटे म्हणून त्यांचं बाळ दगावलं आणि तिने दुसऱ्या रजनीच्या बाळाला त्यांनी दूध पाजलं. आणि म्हणून ती म्हणजे ही नवीन संकल्पना म्हणजे आपण एवढे शिकलेले असलं तरी आपलं जर बाळ दगावलं तर दुसऱ्या मातेच्या बाळाला दूध देत नाही, तर त्याच्यामुळे हे खूप छान आपण म्हणजे नवीन एक संकल्पना म्हणजे याच्यासाठी झालेली आहे. आणि मला माझं हे एकच रिक्वेस्ट आहे की आता 100 बेडचं जे रुग्णालय आमचं होत आहे तिथे आम्हाला मेडिकल आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट हवे आहेत. नंतर आम्हाला एक्सरे व्हॅन हवी आहे, मोबाईल एक्सरे व्हॅन. नंतर एक मॅमोग्राफी व्हॅन हवी आहे सर, कारण NCDचं काम आम्ही मॅमोग्राफीशिवाय करता येत नाही आम्हाला, त्याच्यामुळे ते एक हवं आहे. आणि सर नर्सिंग स्कूल आमचं खूप जुनं झालं आहे, त्याच्यात त्यासाठी बांधकामाला पैसा हवा आहे. आणि हे जे सर मोफत शिबिर आपण घेतो आहे, आता मोफत शिबिरमध्ये सर्वांची आपण टेस्टिंग वगैरे करणार आहोत आणि त्यांना पूर्ण 2-3 महिने आपण फॉलोअप देऊन त्यांच्या पूर्ण सर्जरी कंप्लीट करणार आहोत. आणि ते आम्ही MJPGY प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नंतर MRI सिटी स्कॅन एनजिओग्राफी सगळं आपण टायअप केलेलं आहे. तर आमचे लोक 3 महिन्यापर्यंत त्याला फॉलोअप देऊन आम्ही सर आम्ही पूर्ण आणि कॅटरॅक सर्जरी सर आम्ही पूर्ण करणार आहोत. आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही दृष्टीहीन असं कोणी ठेवणार नाही आहेत. तरी मी आजच्या सगळ्या या शिबिराचा लाभ घ्यावा. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मॅम. यानंतर मी आपल्या अकोला जिल्ह्याचे माननीय आमदार तसेच अभ्यागत समितीचे अध्यक्ष रणधीरजी सावरकर सर यांना विनंती करते की या ठिकाणी आपण आपलं मनोगत सादर करावं. महाआरोग्य शिबिराचे उद्घाटक आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसजी, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखेसाहेब, उपस्थित डीन मॅडम, CS मॅडम, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद CO, सर्व माझे सहकारी आमदार, विधानसभेतील, विधान परिषदेतील, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, या मेळाव्यामध्ये ज्यांनी अथक परिश्रम घेतले असे आमचे अनुपजी धोत्रे, काकडजी सागर, डॉक्टर कावरे, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सर्व कर्मचारी, योजनेतील सर्व कर्मचारी, आरोग्य मेळावा जेव्हा जाहीर झाला तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी होते. संजीव धोत्रे यांनी 19 साली फेब्रुवारी महिन्यात हा मेळावा घेतला होता. 8-10 महिने आधी थोडीशी प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी ही संकल्पना मांडली होती की तुम्ही आरोग्य मेळावा घ्या आणि देवेंद्रजींना बोलवा. अनुपने ती संकल्पना पुढे घेतली. लालाजींनाही बरं नाही, ते पण नेहमी पाणी आणि जेवण वाटण्यापर्यंत कार्यक्रम करायचे. कधीकधी भावनूच भावनावेश होते देवेंद्रजी. काही गोष्टी सार्वजनिक ठिकाणी सांगितल्या पाहिजे की नाही असाही प्रश्न पडते. शासकीय GR आणि तुमचे संविधान याप्रमाणे पालकमंत्रीमधलं मंत्रीपद तर तुम्ही हटवलं, पण या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही सदैव आमच्या हृदयात राहाल. आणि तुम्ही जात असताना माणूस मात्र तोलामोलाचा दिला. मी विखेसाहेबांचं या ठिकाणी स्वागतही करतो आणि त्यांना आश्वासन करतो की इथले लोकप्रतिनिधी देवेंद्रजींच्या खांद्याला खांदा लावून जसं काम करत तसंच तुम्हालाही सहकार्य करू. तुम्ही म्हणाल 4 पावलं पुढे जाऊ, गरज पडली तर 2 पावलं मागं येऊ, त्रास होणार नाही. आजच्या भाषणात मागण्या कुठल्या करणार नाही. आज लालाजी मुंबईला आजारी आहेत, संजीवभाऊ घरी आजारी आहेत. देवेंद्रजींचा स्वभाव मार्केटिंग करण्याचा नाही आहे, परंतु सातत्यानं मी भेटल्यानंतर दोन्ही नेत्यांची चौकशी करणं, त्यांच्या दवाखान्यात काय हवं काय नको हे पाहणं, हे काम त्यांनी केलेलं आहे.
आणि हा ऋणानुबंध त्यांचा जो आहे याचे आभार मी काही व्यक्त करू शकणार नाही, पण सदैव त्यांच्या ऋणात राहील. आज रोजी 30,000 साधारणतः रुग्णांची तपासणी इथं होणार आहे. विदर्भात आणि विशेषतः अकोला जिल्ह्यात आमच्याकडे अशी प्रथा आहे की मनुष्याचा मृत्यू झाला तर लोक इतके काळजी पडत नाहीत जितके एखादा आजार झाला काळजी पडतात. आजारी माणूस दगावतो, सर्वतो 2-3 एकर जमीनही विकावं लागते. आणि म्हणून आपण हा कॅम्प घेतलेला आहे. शेवटच्या माणसापर्यंत आम्ही ज्या परिवार क्षेत्रातून काम करतो तिथं अंतिम मानवात जो आहे शेवटच्या माणसाचा जोपर्यंत भलं होणार नाही तुम्हाला आपण काम करत राहू असा विचार देवेंद्रजीनं 14 साली मांडला. त्या विचारावर आम्ही चालून राहिलो. संजीव धोत्रेंची फार इच्छा होती की हे सर्व झालं पाहिजे. आज त्याची प्रतिपूर्ती होताना दिसत आहे. आणि 30,000 लोकांची तपासणी केल्यावर बऱ्याच लोकांना देवेंद्रजी मुंबई पुण्याला शिफ्ट करावं लागेल. माझी फार काही मागणीनी इतकीच मागणी राहील की तुमचं कार्यालय आणि विके साहेबांच्या कार्यालयातून एखादा OSD जर आम्हाला जुळून दिला तर पुढच्या तिथल्या डिपार्टमेंटशी ते पुशअप करतील. एवढं फक्त आपण करावं जेणेकरून त्याचं ऑपरेशन जे आहे ते थोडंसं लॉजिस्टिक सपोर्ट ज्याला म्हणतात तो पूर्ण करू. या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. शहीद स्मारकाचं उद्घाटन झालं. बच्चू कडूंनी संकल्पना मांडली होती, देवेंद्रजींनी पूर्ततेकडे नेली. बोरगाव मंजूचं झालं, सरोपच्या रुग्णालयाचं झालं. इथंही अनेक कामं आपल्याला दिसून राहिले. DPCच्या माध्यमातून एक कार्डियक व्हॅन मागच्या वर्षी देवेंद्रजींनी दिली होती 50 लाखाची, ते आज जनतेच्या सेवेला आपण समर्पित करून राहिलो. आणि अशा पद्धतीनं 20% राजकारण आणि 80% समाजकारण या ध्यान प्रेरित होऊन असंख्य कार्यकर्ते आज काम करून राहिले. तुम्हाला बोलावणं म्हणजे देवेंद्रजी अवघडच काम झालं. आता तुम्ही आले की मी जेवढं नियोजन करतो ते सर्व फेल करून टाकता. तुम्ही तुम्हाला ACC ग्राउंडवर बोलावलं, विचार केला होता 25 लाख लोक येतील, 25,000 लोक आले 50,000. तिथं बोलल्यानंतर तुम्ही गेल्यावर मला खावं लागले, आम्हाला आत येता नाही आलं. आजही परिस्थिती तुम्ही पाहून राहिले. पहिले हा मंडप टाकला, मागचा टाकला, मग त्याच्याही मागं टाकला, आता साईडनं टाकला, शेवटी सकाळी 10 वाजता बाहेर स्क्रीन लावले म्हटलं रस्त्यावर उभे राहून पहा. तर असं सर्व आहे. समोर एक चहाची टपरी आहे. मी आमदार व्हायच्या तिथं नेहमी बसायचो आणि त्या दवाखान्याचं सूक्ष्म अवलोकन करायचं. आज टपरीवर बसणं कमी झालं आहे. आणि आज जेव्हा बसतो तेव्हा चर्चा ऐकू येतात. देवेंद्रजी एक म्हण आहे की शहर में हम किससे मिले, हमसे तो छोटी महफिले. देवेंद्रजी हर शख्स तेरा नाम ले, हर शख्स दिवाना तेरा, अशी परिस्थिती आहे. आज तुमचं उद्बोधन, VK साहेबांचा अनुभव, या सर्व्यातून गरीब माणूस जो आहे त्याला एक आशेचं किरण तुमच्या माध्यमातून दिसते. आज माझे दोन्ही नेते आजारी आहेत, परंतु त्यांची प्रतिकृती मी तुमच्यामध्ये पाहतो. मी मागणीसाठी करत नाही म्हटलं की आपली संस्कृती नाही, पालकमंत्री झाल्याबरोबर हे द्या ते द्या ते द्या मागायचं. आणि दोन्ही नेते इतक्या मोठ्या मनाचे आहेत की मागायचं कधी कामही नाही पडलं. आपोआप आपण ज्या कागदपत्राच्या माध्यमातून त्यांना सांगतो करण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत, ज्या मेरिटवर आहेत, कोणाचं नुकसान न करता होणाऱ्या आहेत, त्या ते करत राहतात. या आरोग्य शिबिरासाठी दिवस रात्र आमच्या आशा सेविका, अंगणवाडी, जिल्हा परिषदचा पूर्ण PSCचा स्टाफ हा करून राहिला. सेवा पखवाडा मोदीजींनी जाहीर केला होता 17 सप्टेंबर वाढदिवसापासून तर गांधीजींच्या जयंतीपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत. त्या सेवा पखवाड्याची समाप्ती आज देवेंद्रजींच्या हस्ते या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होऊन राहिली. असंख्य कार्यकर्ते गावोगावी फिरून पेशंटचं उद्बोधन करून राहिले होते, पेशंटला आणून राहिले होते. विशेषतः आमचे सहकारी हरीशजी पिंपळे, भार सागळे साहेब, वसंतभाऊ यांनी तर पिंजून काढला मतदारसंघ. त्यांना तर असं वाटते की एका दिवसात पूर्ण मतदारसंघाचे पेशंट ओके करून टाकले पाहिजे. आमचे या मेळाव्याचे संयोजक अनुप धोत्रे, लालाजींचे चिरंजीव शर्माजी, आमचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, जयंतराव, विजूभाऊ सर्वांचे हातभार या ठिकाणी लागलेले आहेत. आमच्याकडे देवेंद्रजी जेव्हा कोरोना झाला होता फार मोठ्या मोठ्या शहराचे लोक मला भेटत तेव्हा एक वाक्य ते वापरत की रणधीरजी अगर हमारा पेशंट अकोला में रहता तो शायद बच जाता. इतकी मेडिकल फ्रॅटर्निटीची इथं प्रामाणिकते आणि त्यांच्या अकॅडमिक इंटेलिजन्सबद्दल मुंबईनंतर अकोला असं साधारणतः मेडिकल फ्रॅटर्निटीला बोलल्या जाते. IMA इथली डॉक्टरांची जी संस्था आहे,
नीम आहे, जीपी प्रॅक्टिशनर्स आहे, अशा सर्व्या प्रायव्हेट डॉक्टरांनी आपले स्लॉट अलॉट करून घेतले. एक्सलंट टू एक्सलंट, अकॅडमिकली एक्सलंट असणारे जे डॉक्टर्स आहेत त्या अकोल्यात उपलब्ध आहेत. देवेंद्रजी तुमचे नागपूरचे आणि वी के साहेब तुमच्या पश्चिम उत्तर महाराष्ट्र लोकही आम्हाला विचारतात की कसं करावं. मी त्यांना सांगत राहतो असं करा, अकोल्याला या, करून घ्या. अशा पद्धतीचं हे आहे आमचं मेडिकलमध्ये एक नाव झालं आहे, मेडिकल हब झालं आहे. याचं सांगायची गरज असं नाही, देवेंद्रजीला तर इथली बोलीभाषाही समजते आणि माणसं ते चाल ओळखून ते ओळखतात की आता हा येऊन काय सांगणार आहे, काय मागणार आहे. आज या ठिकाणी मेळाव्याचं यश आणि अपयश याचा काही बेंचमार्क नसते, ते आपण मोजतही नाही. आपण मार्गस्थ किती आहो हे आम्ही पाहून राहिलो. मेळावा यशस्वी त्या दिवशी होईल ज्या दिवशी एकही पेशंट या रुग्ण तपासासाठी येणार नाही. त्या दिवशी आपण समजू की आपलं काम पूर्ण झालं आहे. अथक परिश्रमातून हा मेळावा आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, सर्व लोकांनी अथक मेहनतून केला आहे. माझं फक्त एकला एक वाक्य जोडतो मेडिकल फॅटर्निटीच्या लोकांना फक्त, की देवेंद्रजी येत आहेत म्हणून जेवढं तुम्ही स्वच्छता या 8 दिवसात दाखवली, त्यांचं एक विधानसभेतलं भाषण आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मोडवर काम नका करू, मिशन मोडवर काम करा. माझं म्हणणं आहे असं रोज का आणि होऊ शकत. आज त्यांना जर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील एवढंच करा की हे जे आम्ही आज करून राहिलो हे रोज करणार आहो. एवढं तुमच्या वतीनं त्यांना आपण आश्वासन देऊया. देवेंद्रजी, विखे साहेब, आपण इथं आले त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करू. आलेल्या रुग्णांना सर्व रुग्ण बरे होऊन जातील हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या मेळाव्याच्या आयोजनामध्ये ज्यांचे ज्यांचे सदृश्य अदृश्य हात लाभले त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांची जेवणाची सोय गजानन महाराज संस्थानच्या प्रसादाच्या स्वरूपात त्यांनी वाटा उचललेला आहे ती होणार आहे. सर्वांची तपासणी होणार आहे. अतिशय शांततेनं, संयमानं, समजदारीनं आपण हे केलं पाहिजे एवढी विनंती करतो. आणि तुमच्या, विखे साहेबांच्या आणि देवेंद्रजीच्या मतात जास्ती वेळ न राहता आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, खूप खूप धन्यवाद सर. यानंतर माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील सर यांना विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत सादर करावं. महारोग्य शिबिराचे उद्घाटक आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधानसभेतले माझे सहकारी माननीय रणधीरभाऊजी सावरकर, आमचे दुसरे सहकारी आमदार हरिजी पिंपळे, विधान परिषदेतले माझे मित्र आमदार अमोलजी मिटकरी, विधानसभेतले आमचे मित्र आमदार प्रकाशजी भारसाकळे साहेब, माननीय वसंतराव खंडेलवालजी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संगीताताई आढाव, लखनजी मलिक, माजी आमदार बळीरामजी सिरस्कर, विभागीय आयुक्त निधी पांडेजी, जिल्हाधिकारी श्री अजित कुंभारजी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बीजी, आपले जिल्हा विभागाचे पोलीस महानिरीक्षक माननीय नाईक नवरेजी, माननीय संदीप गोगेजी जिल्ह्याचे SP, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर गजबे मॅडम, आपल्या जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर वाटे मॅडम यांनी ह्या आरोग्य शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले, ते अनुपजी धोत्रे, सर्व उपस्थित अधिकारी भारतीय जनता पक्षाचे आणि इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र हो. प्रथमतः आपल्या
जिल्ह्याच्या वतीने आज आपल्यामध्ये या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी आणि विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या सर्वांचे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खरं पालकमंत्री म्हणून मला ही जबाबदारी आता आपल्या अकोला जिल्ह्याची दिलेली आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर विविध विकासाच्या कामाचा शुभारंभ आहे असं मला रणधीर भाऊंनी सांगितलं. आज आपण शहीद जवानांच्या स्मारकाचं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी उद्घाटन केलं आहे. 100 खाटाच्या रुग्णालयाचं उद्घाटन केलं आहे. या महाआरोग्य शिबिराचं आज आता उद्घाटन होतं आहे. पण ह्या संपूर्ण मागची जी यात पाठीमागची जी एक धडपड राहिलेली आहे ते आपले माजी मंत्री संजय धोत्रे साहेब आज खरं म्हणजे आजारी आहेत परंतु त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. माजी मंत्री गोवर्धन शर्मा साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जरी ते आजारी असले तरी ही संकल्पना या सगळ्या शिबिराची आपल्या अकोलाच्या जिल्ह्याच्या विकासाची आपल्या अकोला शहराच्या विकासाची ह्या सगळ्या विभूतींच्या संकल्पनेतून हे सगळं उभं राहतं. आपले माजी राज्यमंत्री माननीय पाटील साहेब त्यांचा खरं म्हणजे उल्लेख राहिला माझ्याकडून. परंतु अकोल्यात आल्यानंतर ज्यावेळी बियाणे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून धोत्रे साहेब होते तेव्हापासून माझा त्यांचा संबंध आहे. गोवर्धन भाऊंचा संबंध फार जुना आहे. मला 30 वर्ष झालेत आमदार म्हणून. त्यामुळे सगळ्या लोकांच्या प्रयत्नानं त्यांच्या आशीर्वादानं या जिल्ह्याचं निश्चितपणे जिल्ह्यामध्ये चांगलं काम मी करू शकेल असा विश्वास आमचे नेते फडणवीस साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी देऊ इच्छितो. खरं म्हणजे आज या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये गेल्यानंतर एक विशेष वेगळी अनुभूती आपल्याला पाहायला मिळते अनुभवायला मिळते. देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी काळामध्ये स्वातंत्र्यानंतर आजही दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढताना ज्यांनी आपली प्राणांची आहुती दिली शहीद झालेत खरं त्यांच्याप्रती त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना खरं म्हणजे अशी स्मारकं जिल्ह्या जिल्ह्यात उभी राहिली पाहिजे. ज्या गावातून ज्या ते गावातून जे भूमिपुत्र आले तिथेच उभी राहिली पाहिजे हे आपले खरं मानबिंदू आहेत. हे आपले ऊर्जास्रोत आहेत. निस्वार्थीपणे देशाची सेवा करताना त्यांनी आपले प्राण देशाच्या करता गमावले त्यांच्याकडून एक आत्मविश्वास आपल्याला सगळ्यांना याच्या आपल्याला मिळते तरुण पिढीला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाच्या अमृत महोत्सवाच्या या स्वातंत्र्यामध्ये याच शूर जवानांना अभिवादन करण्याची भूमिका आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मोठा उपक्रम घेतला. मेरी माटी मेरा देश मला वाटतं सगळा देश सगळे देशवासी आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यकरता लढणाऱ्या जवानांकरता आता समर्पित झालेले आहेत. एक वेगळी अनुभूती या मेरी माटी मेरा देश या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या जवानांना शहीद जवानांना आदरांजली वाहताना या जिल्ह्यामध्ये अनेक बाकीच्या विकासाच्या काम करताना 100 काटांचं उद्घाटन झालं ही काम होत राहतील परंतु सगळ्यात महत्त्वाचं की माननीय देवेंद्रजींच्या कल्पनेतून हा जो महाआरोग्य शिबिराची संकल्पना पुढे आली आज गाव जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये शिबिरं होत आहेत. मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर ही जर कल्पना खरं कोणाला सुचली असेल तर आपल्या सर्वांचे नेते माननीय फडणवीस साहेबांनी ती कल्पना सुचली आणि आज हजारो रुग्ण त्याचा आज फायदा घेत आहेत याचं एक वेगळं समाधान आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे आयुष्यमान भारतामध्ये भारत आयुष्यमान भारत योजनेतून आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सर्वसामान्य माणसाला मुख्य आरोग्याच्या या
योजनेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या आणि त्या बरोबर अडचणी ओळखून आता कुठल्या कार्डाची मर्यादा नाही, कुठल्या धवळं कार्ड पाहिजे, केशरी कार्ड पाहिजे, पिवळं कार्ड पाहिजे, हे सगळं मान्य देवेंद्रजींनी पूर्ण काढून टाकलं आणि आपल्या राज्याच्या 12 कोटी जनतेला आता ही सगळी योजना उपलब्ध करून दिलेली आहे. मला वाटतं मी आपल्याला सांगितलं पाहिजे अभिमानानं की आपलं राज्य हे आपल्या देशातलं एकमेव राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणारं. मग आपल्या सर्वांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं पुन्हा एकदा मनापूर्वक अभिनंदन करतो. आरोग्यसेवा ह्या लोकांच्या दृष्टीने अतिशय प्रत्येकाच्या जीवनातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोविडमध्ये जी हतबलता आपल्याला पाहायला मिळाली, असंख्य मित्रजन गेले, परिवारातले लोक गेलेत आणि तेव्हा खरं आरोग्याच्या किती आरोग्य सुविधेला किती महत्त्व दिलं पाहिजे हे ओळखून आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मला वाटतं देशाच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात जास्त मोठी गुंतवणूक आरोग्य क्षेत्रामध्ये करायला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम आज आपल्या देशातल्या सामान्य नागरिकाला होताना आपण पाहतो. या ठिकाणी रणधीर भाऊंनी सांगितलं की आता अकोला हे मेडिकल हब होत पाहत आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु मेडिकल हब होताना ती सामान्य माणसाला परवडेल अशा प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय असेल, आपलं जिल्ह्याचं हॉस्पिटल जिल्ह्याचं रुग्णालय असेल, या ठिकाणी ज्या ज्या आधुनिक सुविधा आणखीन आपल्याला निर्माण करून देता येतील की ज्यामुळे आपल्या गरीब रुग्णाला चांगल्या प्रकारची सेवा देता येतील, या दृष्टीने आता ज्या अधिष्ठाता आहेत सिव्हिल सर्जन आहेत त्यांनी जी मागणी केली मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देताना या जिल्ह्याला आरोग्य दृष्टीने अधिक सक्षम आणि प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळेल त्या आमच्या मागण्या आपण मान्य कराव्यात अशी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात, मलाही या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, अनेक पहिलीच भेट आहे सगळ्यांची, त्यामी निमित्तानं जुनी पुष्कळ जुने मित्र इथं आहेत, परंतु आपल्या सगळ्यांचं सहकार्य उद्या या जिल्ह्याच्या विकासाकरता काम करताना मिळेल अशी अपेक्षा करतो. मनापासून या शिबिराला शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आताच आपण ऐकलेलं आहे महसूल तथा पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच अकोला जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील सर यांना. यानंतर मी विनंती करते माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस सर यांना आपण आपलं मनोगत या ठिकाणी सादर करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या महाआरोग्य शिबिर आणि विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री सन्माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, आमदार रणधीरभाऊ सावरकरजी, प्रकाश भारसाकळेजी, हरीश पिंपळेजी, लखन मलिकजी, अमोल मिटकरीजी, वसंत खंडेलवालजी, मंचावर उपस्थित माजी आमदार बळीराम शिरसकरजी, विजय अग्रवालजी, अर्चनाताई मेसने, जयंतराव मसने, किशोरजी मांगटे पाटील, अनुपजी धोत्रे, संगीताताई आढाऊ, अजितजी कुंभार आपले जिल्हाधिकारी, श्रीमती बी वैष्णवी, श्री संदीप घुगे, डॉक्टर मीनाक्षी गजबी अधिष्ठाता, डॉक्टर तरंग तुषार वारे उपसंचालक आरोग्य सेवा, डॉक्टर बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने जवळपास 30,000
रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे। मी सर्वप्रथम याचं आयोजन केल्याबद्दल रणधीरभाऊ सावरकर, अनुपजी धोत्रे आणि संपूर्ण आमच्या जिल्हा प्रशासनाच्या आणि जिल्हा आरोग्य सेवेच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो। जसं मगाशी उल्लेख झाला की आमचे नेते आपले खासदार संजूभाऊ धोत्रे आणि लालाजी गोवर्धनजी शर्मा यांचा सातत्याने आग्रह हा महाआरोग्य शिबिराच्या करता त्या ठिकाणी असायचा, अशा प्रकारचे कार्यक्रम मागच्या काळात देखील आपण घेतलेले आहेत आणि आता त्याच परंपरेला पुढे नेण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। खरं तर राज्यामध्ये आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध व्हावी याकरता राज्य सरकार सातत्याने कार्यरत आहे। विशेषतः कोरोनाच्या संकटानंतर संपूर्ण देशामध्ये आपल्या लक्षात आलं की मागील 70 वर्षामध्ये आपण जी आरोग्य सेवा उभी केली ती अपुरी आहे, ती अशा प्रसंगांमध्ये पुरी पडत नाही आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी देशामध्ये 2.5 लाख अशा प्रकारचे आरोग्य केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला की ज्यामध्ये सर्वोपचाराच्या माध्यमातून गरिबातल्या गरीब व्यक्तीचा उपचार करता येईल आणि आज मोठ्या प्रमाणात त्याकरता निधी देशातल्या सगळ्या राज्यांना आणि महाराष्ट्राला देखील माननीय मोदीजींनी उपलब्ध करून दिला। आपण या वर्षीच्या बजेटमध्ये हा निर्णय केला की महाराष्ट्रातल्या प्रगत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज हे असलं पाहिजे आणि मग आपल्या लक्षात आलं की महाराष्ट्रातले 14 जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज नाही आणि मग आपण त्याचा देखील निर्णय घेतला आणि या 14 जिल्ह्यांमध्ये शासकीय मेडिकल कॉलेजला आपण मान्यता दिली आणि त्यासोबत आपले अनेक मेडिकल कॉलेजेस हे आता खूप जुने झाले आहेत। आपण जर बघितलं तर अकोल्याचं समजा जे शासकीय महाविद्यालय रुग्णालय आहे त्यातलं रुग्णालय तर अतिशय जुनं आहे आणि मग अशा प्रकारच्या सगळ्या कॉलेजेसला रुग्णालयांना आधुनिक करण्याकरता निधी आपला उपलब्ध करून दिला। आपल्याला कल्पना आहे की इथल्या या आपल्या अकोला शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वॉर्ड बांधकामाकरता 65 कोटी आणि OPD च्या बांधकामाकरता 85 कोटी असे जवळपास 170 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत आणि एवढंच नाही तर याचा एक लाँग टर्म प्लॅन जवळपास 950 कोटी रुपयाचा हा देखील आता आपण सादर केलेला आहे आणि लवकरच केंद्र सरकारच्या योजनेमध्ये देखील तो प्लॅन आपण दाखल करणार आहोत, जेणेकरून इथलं जे महाविद्यालय रुग्णालय आहे हे अत्याधुनिक झालं पाहिजे आणि काळानुरूप त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक बदल आहेत ते बदल देखील आपल्याला करता आले पाहिजेत। आज अकोल्याच्या सुपर स्पेशालिटीचं उद्घाटन आपण केलं, खरं म्हणजे 2019 पासून सुपर स्पेशालिटी बनून तयार होतं पण काही इक्विपमेंट्स काही मॅनपॉवर अशा अडचणी होत्या, अजूनही त्या पूर्ण दूर झालेल्या नाही आहेत पण मी आश्वस्त करू इच्छितो की या अडचणी आपण दूर करू आणि येत्या काळामध्ये पूर्ण क्षमतेने आपलं सुपर स्पेशालिटी कसं सुरू होईल हा प्रयत्न देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत। आज आपण बघितलं असेल तर जवळपास या सुपर स्पेशालिटीला माननीय मोदीजींनी जवळपास 120 कोटी रुपये दिले आणि आपण देखील त्या काळामध्ये 40 कोटी रुपये त्या संदर्भात दिले आणि आता तिथे CT स्कॅन, MRI, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी, युरोलॉजी, फार्माकोलॉजी, CT स्कॅन अशा सगळ्या सुविधा या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत। 2016 साली याचं काम आपण सुरू केलं होतं, आज याचं उद्घाटन आपण केलं आहे पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये हे पूर्ण क्षमतेने चालवण्यासंदर्भात
जे जे काही मॅनपॉवर शॉर्टेज इथलं दूर करायचं आहे ते दूर करण्यात येईल आणि याची सुरुवात देखील लवकरच आपण करू. आज आपण शिवापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ केला. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 100 खाटांची क्षमता असलेलं हे रुग्णालय त्या ठिकाणी आपण आताच त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि येत्या काळात त्याचं काम आपण पूर्ण करणार आहोत. साधारणपणे आपला प्रयत्न आहे की या ठिकाणी त्याचं काम अतिशय वेगानं पूर्ण व्हावं. त्याच्यामध्ये 46 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यातनं याचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. बोरगाव मंजूमध्ये देखील 2 कोटी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी वर्क ऑर्डर दिलेला आहे आणि ते देखील लवकरच पूर्ण करण्याचं काम चाललेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही या ठिकाणी उपचाराकरता कामं करायच्या सर्वोपचार रुग्णालय असेल 400 खाटांच्या क्षमतेचं त्याला देखील अधिकचा निधी देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आज खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर जे शिबिर या ठिकाणी घेतलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये आपण आरोग्य शिबिराची संकल्पना मांडली आणि याची संकल्पना अशी आहे की सर्व प्रकारच्या स्पेशालिटी या एका ठिकाणी आणायच्या आणि त्या माध्यमातनं पहिल्यांदा सगळ्यांचं स्क्रीनिंग, मग सगळ्यांची तपासणी आणि तपासणीनंतर ज्याला जे आवश्यक आहे, ऑपरेशनची आवश्यकता असेल तर ऑपरेशन करू, कुठल्या इम्प्लॅन्टची आवश्यकता असेल तर ते देऊ, चष्म्याची आवश्यकता असेल तर चष्मा देऊ, सगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन हे आपण या ठिकाणी करतो आहे. आणि मी रणधीर भाऊंना आश्वस्त करू इच्छितो, रणधीर भाऊ कुठल्याही प्रकारचं कितीही महागडं कुठलंही ऑपरेशन करायची आवश्यकता पडली तरी देखील ते ऑपरेशन आपण मोफत करून देऊ. अकोल्यामध्ये झालं नाही नागपूरला करू, नागपूरला झालं नाही पुण्याला करू, पुण्याला झालं नाही मुंबईला करू. जिथे चिकित्सा उपलब्ध असेल, सरकारीमध्ये नसेल तर खाजगीत करू, पण जिथे चिकित्सा उपलब्ध असेल या आरोग्य शिबिरातनं एकही व्यक्ती हा या ठिकाणी उपचाराविना परत जाणार नाही. ज्या प्रकारचं इंटरव्हेन्शन त्याला हवं असेल त्या प्रकारचं इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी आपण त्याला देणार आहोत. आत्ताच विखे पाटील साहेबांनी उल्लेख केला की आपण महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनारोग्य योजना याचं सार्वत्रिकीकरण केलं. पूर्वी खूप अटीशर्ती होत्या, सगळ्या अटीशर्ती काढून टाकल्या. आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला आधी 1.5 लाखापर्यंत आपण उपचार द्यायचो, आता पूर्ण 12 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेपैकी ज्याला पाहिजे त्या प्रत्येकाला 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार हा आपण महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी देतो आहोत. आपल्याला कल्पना आहे, मोदीजींनी देखील प्रधानमंत्री जनारोग्य योजना सुरू केली आहे, 5 लाखाचा उपचार त्यामध्ये देखील आपल्याला मोफत मिळतो आहे. त्यामुळे या 2 योजना मिळून गरीब असो, मध्यमवर्गीय असो, कोणीही गरजू असो, कोणालाही उपचाराविना राहावं लागणार नाही. पैसे नाहीत म्हणून उपचार नाही अशा प्रकारची अवस्था ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आम्ही येऊ देणार नाही हे निश्चितपणे या निमित्ताने मी सांगतो. खरं म्हणजे आज या कार्यक्रमासोबत आपण शहीद स्मारकाचं देखील उद्घाटन केलं आहे. सन्माननीय बच्चू कडूजी ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यांच्या संकल्पनेतनं याचं काम सुरू झालं होतं आणि खऱ्या अर्थानं मला अतिशय या गोष्टीचं समाधान आहे की अकोल्यामध्ये जे शहीद स्मारक तयार झालं आहे त्यामध्ये देशाचं रक्षण करण्याकरता विविध युद्धांमध्ये अकोल्याच्या ज्या सैनिकांनी आपला देह धारातीर्थी ठेवला अशा सगळ्या सैनिकांचे पुतळे हे त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मला असं वाटतं कदाचित देशातलं एकमेव अशा प्रकारचं हे शहीद स्मारक असेल. जो समाज आपल्या शहीदांना विसरतो त्या समाजाला कधीच भविष्य असत नाही. ज्या स्वातंत्र्यसंग्राम सेनानींनी स्वातंत्र्याकरता लढा दिला, ज्या शहीदांनी देशाच्या रक्षणाकरता या ठिकाणी बलिदान दिलं, त्यांना लक्षात ठेवणं, त्यांची आठवण ठेवणं आणि त्यांच्या परिवाराच्या प्रति कृतज्ञ राहणं ही
एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे शहीद स्मारक या ठिकाणी सुरू झालं आहे. यासोबत आज आपण पोलीस दलाला देखील अतिशय आधुनिक गाड्या या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये आपला अकोला शहर असेल, अकोला जिल्हा असेल, याच्या विविध कामांना चालना देण्याचं काम आपण करणार आहोत. आज खरं म्हणजे आपण आपल्याला कल्पना आहे की आमचे विखे पाटील साहेब हे त्या ठिकाणी पशुवैद्यकीय विभाग देखील त्यांच्याकडे आहे. या वर्षापासून इथे नवीन पशुवैद्यक महाविद्यालय सुरू होत आहे, त्यालाही 50 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकोला आपलं वाढतं शहर आहे, पुढच्या काळामध्ये या शहराला अधिकचा पाणीपुरवठा लागणार आहे आणि म्हणून अकोला शहराकरता आपण आता जिगाव प्रकल्पामध्ये 32 दलघमी पाणी हे आरक्षित करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये अकोला शहराकरता जिगाव प्रकल्पातनं पाणी आणून निश्चितपणे शहराला नियमित पाणीपुरवठा झाला पाहिजे असा प्रयत्न देखील आपला असणार आहे. माननीय मोदी साहेबांनी अमृतची योजना सुरू केली आणि अटल अमृत योजनेच्या अंतर्गत आपल्या अकोल्याचा 921 कोटी रुपयाचा वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि त्यासोबत 1674 कोटी रुपयाचा मलनिस्सारणाचा प्रकल्प देखील सादर झालेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच या प्रकल्पांना देखील आपण मान्यता कशी मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न करू. खरं म्हणजे आता या ठिकाणी आत्तापर्यंत मी पालकमंत्री होतो, आता विखे पाटील साहेब पालकमंत्री झाले आहे. मी पालकमंत्रीपद सोडलं आहे पण पालकत्व सोडलेलं नाही हे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो आणि म्हणूनच अतिशय सक्षम हातामध्ये या ठिकाणी पालकमंत्रीपदाची धुरा दिलेली आहे आणि ही जी सगळी कामं आहेत यांचा पाठपुरावा करून माझ्याकडनं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींकडनं विखे पाटील, रणधीर भाऊ आणि आपले सगळे आमदार हे निश्चितपणे ही सर्व कामं मंजूर करून घेतील. आपण आता प्रधानमंत्री ई बस सेवेच्या अंतर्गत देखील अकोल्याचा समावेश केला आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेस देखील या ठिकाणी अकोल्याला मिळतील. यासोबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये 200 किलोमीटर रस्ते हे अकोल्याचे आपण त्या ठिकाणी घेतले आहेत. जवळपास 160 कोटी रुपयाच्या 36 रस्त्यांची कामं देखील आता आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत. त्यामुळे अकोल्याच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांना त्या ठिकाणी गती देण्याचं काम, मग काटीपाटी बॅरेज असेल, घुंगशी बॅरेज असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले आपले जे सिंचनाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांना देखील मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो आहोत. हे सगळं होत असताना आता रणधीर भाऊ मला म्हणाले की शेवटी अकोल्याची शान ही राजराजेश्वराचं मंदिर आहे पण त्या ठिकाणी त्याच्या विकासाचं कुठलंही कार्य झालेलं नाही. खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये लोकं जातात, त्यामुळे विखे पाटील साहेब माझी विनंती आहे की या मंदिराला तात्काळ आपण पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन आणि त्याला आपण निधी उपलब्ध करून देऊया जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी राजराजेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा देखील कायापलट निश्चितपणे करता येईल. आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, विशेषतः आता आपण आपली जी बळीराजा योजना आहे त्या योजनेचं काम हे मोठ्या प्रमाणात संपुष्टात आणतो आहे, त्याला आपण निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचसोबत नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प जो आहे याच्या दुसऱ्या टप्प्याला आता आपण मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 4000 कोटी रुपयाची कामं आपण केली, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 6000 कोटी रुपयाची कामं आपण करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना जे जे काही आवश्यक आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपण निश्चितपणे करू. आज या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवेवर
त्या ठिकाणी गुंतवणूक करणं आणि ती मजबूत करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. काल परवा एक 3-4 दिवसापूर्वी एक अतिशय गंभीर घटना नांदेडला त्या ठिकाणी घडली आणि काही रुग्णांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. या घटनेला कमी लेखलं जाऊ शकत नाही, पण त्याचवेळी काही गोष्टी या देखील आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे जर आपण बघितलं तर या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आपले जे शासकीय रुग्णालय आहेत, शासकीय मेडिकल कॉलेजेस आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं जे रुग्ण मृत्यूशय्येवर आहेत अशा रुग्णांना त्या ठिकाणी डिस्चार्ज दिला जातो आणि त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं. अनेक वेळा सुट्टीच्या दिवसांमध्ये जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्टाफ नसतो त्यावेळी जे मृत्यूशय्येवरचे पेशंट असतात त्यांना सर्रास शासकीय हॉस्पिटलला पाठवलं जातं. आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शासकीय हॉस्पिटल मात्र कधीही अशा पेशंटला नाही म्हणत नाही, नाही म्हणू शकत नाही आणि म्हणणार देखील नाही. त्यामुळे अशा पेशंट्सला देखील त्या ठिकाणी ॲडमिट केलं जातं. आता आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या मृत्यूंमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी हॉस्पिटलनी डिस्चार्ज केलेले किंवा नाकारलेले पेशंट हे त्या ठिकाणी ॲडमिट झाले आणि त्यानंतर मृत्यूमुखी पडले अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून एकीकडे ही आरोग्यसेवा सुधारण्याची आवश्यकता आहेच, पण त्याच वेळेस अहोरात्र काम करणारे आपले जे या ठिकाणी शासकीय हॉस्पिटलमधले डॉक्टर्स असतील, तिथले पॅरामेडिक्स असतील, यांच्यावर अशा प्रकारचा आरोप करणं हे देखील योग्य नाही आहे. कुठे काही कमतरता असेल तर ती कमतरता दूर केली जाईल, ती करण्याकरता मोठ्या प्रमाणात निधी देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत. पण नागपूरसारख्या ठिकाणी, संभाजीनगरसारख्या ठिकाणी ज्या काही सरासरी मृत्यू आहेत तेच मृत्यू त्या ठिकाणी दाखवून मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत अशा प्रकारचा आभास निर्माण करणं हे देखील कुठेतरी आरोग्य यंत्रणा जे चालवत आहेत त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे यानिमित्ताने सांगतो, एक जरी मृत्यू झाला तरी तो आमच्याकरता काळजीचा मृत्यू आहे. मृत्यू आपण सगळे थांबवू शकत नाही, पण आलेल्या व्यक्तीला योग्य उपचार मिळाला की नाही, त्याला औषध मिळालं की नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण जवळपास 30% औषध खरेदी ही लोकलाईज केली आहे. आपल्या DPDC तनं 10% औषध खरेदी ही आपण लोकलाईज केलेली आहे आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात औषध खरेदीचं काम देखील सुरू केलं आहे. कुठलंही हॉस्पिटल असं नाही आहे की जिथे सरासरी जी काही प्रामुख्यानं लागतात ही औषधं बिलकुलच उपलब्ध नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. पण येत्या काळामध्ये आपण असा प्रयत्न करतो आहोत की आपल्याला लागणारा जो स्टॉक आहे हा स्टॉक ॲडव्हान्समध्ये आपल्याला प्रोक्युअर कसा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातली आरोग्यसेवा कोलमडली आहे अशा प्रकारचं चित्र काही लोक राजकीय स्वार्थापोटी तयार करतायत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की अहोरात्र मेहनत करणाऱ्या अशा प्रकारच्या आपल्या डॉक्टर्सला, आपल्या पॅरामेडिक्सला या ठिकाणी बदनाम करण्याचं काम त्यांनी करू नये. निश्चितपणे याहीपेक्षा चांगली सेवा ही आपण उपलब्ध करून देऊ हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या महाआरोग्य शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना स्वास्थ्य लाभ व्हावा अशा प्रकारची ईश्वरचरणी कामना करतो. आणि आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी माजी महापौर आदरणीय विजयजी अग्रवाल सर यांना विनंती करते. आजच्या या आरोग्य मेळाव्यासाठी आणि विविध कामाच्या समारंभासाठी आलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय यशस्वी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे या अकोला नगरीमध्ये खूप खूप आभार व्यक्त करतो. आपले नवनिर्वाचित पालकमंत्री बाळासाहेब विखे पाटील हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार पिंपळे साहेब, आमदार बाळसाकळे साहेब, आमदार वसंतभाऊ खंडेलवाल, आमदार मिटकरी साहेब, आमदार माजी आमदार बळीराम शिरस्कार, डीन साहेब, CS साहेब, जिल्हाधिकारी साहेब, सर्व या विभागाचे अधिकारी आणि विशेष करून श्री गजानन महाराज संस्थान
यांच्या माध्यमातून जे जेवण चालू आहे त्या गजानन महाराज संस्थानचे सर्व लोकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो।